हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। मराठा क्रांती मोर्चा आरक्षणाचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भाजप कार्यालयासमोर संभळ बजाव आंदोलन करण्यात आलंय। मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण नको, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि प्रवेशाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, मराठा समाजाच्या आरक्षणावरची स्थगिती काढण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक अनोखा आंदोलन करण्यात आलंय। पासून मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, परंतु राज्य सरकार कुठेही जागा होत नाही, राज्य सरकारला याचे गंभीर परिणाम दिसत नाहीये। काल आमच्या बीडमध्ये एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली की माझ्या आत्महत्या केल्या तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल। पूर्वीही आमच्या 42 तरुणांनी आत्महत्या केल्या आहे। हे गेंड्याचं सरकार कातडीचं जाग का होत नाही? हे जाग करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा विरोधी पक्ष नेता आहे आणि विरोधी पक्षाने त्यांना जाग करण्यासाठी, या पक्षाला जाग करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय। राज्य सरकारची जेवढी जबाबदारी आहे तेवढी केंद्र सरकारची सुद्धा आहे आणि या दोघांनी मिळून यांचे पक्षीय हेवे दावे बाजूला ठेवून मराठा समाजाची जी काही स्थगिती मिळाली आहे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती स्थगिती उठवण्यासाठी या दोघांनी प्रयत्न करावे। सध्या ज्या काही शासन नोकर भरतीचं न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी बाशित कुरेशी नाशिक।